जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी महेंद्र तेलंगरे, इंद्रा एज्युकेशन अँड सर्व्हिसेसमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण पी आय बी स्टार्ट करतो आहे 14 तारखेची, 14 सप्टेंबर म्हणजे एक काल झालेली पी आय बी आहे, आज आपण घेतो आहे त्या. तर सर्वात पहिले एक न्यूज आहे की आपलं जे डेअरी असती, जी दुधाची डेअरी असती, त्यासाठी प्रोसेसिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड देण्यात आला. तर हा जो फंड आहे, हा आपला जो अर्थसंकल्प झाला होता त्यामध्येच डिसाईड केलेलं होतं की नाबार्ड याला, नाबार्ड जी बँक आहे ती असा फंड देईल म्हणून. तर हा फंड कोणाला देईल नाबार्ड? तर नाबार्ड जी आहे, नाबार्ड म्हणजे काय, आपण जी नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट आहे, तिला मराठीत आपण म्हणतो राष्ट्रीय बँक कृषी आणि ग्रामीण विकास बँक जी आहे, ती पैसा कोणाला देईल किंवा फंड कोणाला देईल? तर तो फंड देणार ती बँक जे नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड म्हणजेच NDDB, तर त्याला मराठीत आपण म्हणतो की जी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ आहे ते, आणि जे नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहेत त्याला देणार. तर त्याला आपण मराठीत काय म्हणतो की जे राष्ट्रीय दुग्ध विकास सहकार ग्रुप्स आहे किंवा मंडळ आहे त्याला, तर त्याचा शॉर्ट फॉर्म NCDC. तर ह्या दोघांना काय करणार, नाबार्ड तो फंड देणार. ओके, तर त्या फंडचा यूज काय करणार ह्या दोन्ही संस्था, ज्या दुग्ध व्यवसायाच्या आहे त्याच्यासाठी ज्या पायाभूत सुविधा आहे त्यामध्ये वाढ करेल, किंवा मग जे दुधातील मूल्य आहे ज्याला आपण व्हॅल्यू ॲडिशन म्हणतो दुधाची, ज्यामुळे ते दूध हे जास्त दिवस टिकू शकतं, किंवा दुधापासून जे पदार्थ बनतात ते जास्त दिवस टिकवण्यासाठी जे काही गुणधर्म वाढवायचे दुधायचे त्याच्यासाठी रिसर्च करतील ते त्या पैशाने, जो फंड नाबार्ड देईल. ओके, तर आपण नेक्स्ट न्यूज बघू. जे नॅशनल इन्स्टिट्यूशन रँकिंग जे फ्रेमवर्क केलेलं आहे आपण, ज्याची 2000 माझ्या मते ते 2016 आपण सुरू केलं होतं, जे शिक्षण संस्था आहे त्यांचं रँकिंग किंवा क्रमांक देण्यासाठी. तर आपण ते कोणत्या मिनिस्ट्री अंतर्गत येतं, जे ह्युमन रिसोर्स अँड डेव्हलपमेंट मिनिस्ट्री आहेत, मानव संसाधन विकास मंत्रालय याच्या अंतर्गत येतं हे. तर हे आता करंटली याच्यासाठी न्यूजमध्ये आहे की त्यांनी काय केलं, ज्या शिक्षण संस्था होत्या पहिले, आपण ज्याला क्रम द्यायचो म्हणजे रँकिंग द्यायचो आपण जे नॅशनल इन्स्टिट्यूशनला, तर ते आता 2018 प्रत्येक जे नॅशनल इन्स्टिट्यूशन आहेत त्यांच्यासाठी कंपल्सरी झालं. पहिले हे जे होतं, हे त्या शिक्षण ज्या राष्ट्रीय शिक्षण संस्था आहे त्यांच्यासाठी कंपल्सरी नव्हतं, ज्यांना वाटलं तो सहभाग घेतील किंवा नाही घेणार असं होतं. तर ही याच्यासाठी न्यूजमध्ये की जे 2018 जे 18 याचं रँकिंग डिसाईड होणार, त्यामध्ये सर्व जेवढ्या नॅशनल इन्स्टिट्यूशन आहे आपल्या इंडियामध्ये त्यांची रँकिंग क्रमांक येणार. आणि पहिले जेवढे रँकिंग क्रमांक येत होते 2 वर्ष 2016 आणि 2017 रँकिंग झालेले आहेत, आता जी 2018 येणार त्यामध्ये जे 2016-17 रँकिंग झाली त्याच्या 3 पट येणार. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की हे कोणत्या मिनिस्ट्री अंतर्गत येतं, नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क हे कोणत्या मिनिस्ट्री अंतर्गत येतं, HRDM ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट जी मिनिस्ट्री त्याच्या अंतर्गत, मानव संसाधन विकास मंत्रालय. ओके, त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे जी रेल्वे मिनिस्ट्री आहे, त्यांनी जे आपण पहिले हार्ड कॉपी किंवा आपलं ओरिजिनल आधार कार्ड घेऊन जायचो सोबत रेल्वेमध्ये TTE विचारल्यानंतर दाखवायला, तर ते नेण्याची आता जरूरत नाही आहे. एक एम आधार ॲप तयार केलं त्यांनी, त्यावर आता
तुम्ही तुमचा आधार दाखवू शकता रेल्वेमध्ये, तुम्हाला हार्ड कॉपी जी आहे किंवा जे ओरिजिनल प्रत आहे ती नेण्याची जरूरत नाही. तर यम आधार हे कशाशी रिलेटेड आहे, जे रेल्वेमध्ये ट्रॅव्हल्स करतात त्याच्यासाठी. ओके, पण जे हे तुमच्या मोबाईल नंबरवर, जसं आपलं एखादा ॲप तुम्ही टाक इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर ते चालतं, जसं आपण एखादं पेटीएम यूज केलं तर पेटीएमवर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करतात. ओके, त्याचप्रमाणे तुमचं ज्या आधारवर नंबर रजिस्टर आहे तो नंबर कधी रजिस्टर असला आधारवर, तरच तुमचं आधार कार्ड मोबाईलवर ओपन होईल एम आधार या ॲपवर. आणि हा ॲप गुगल स्टोअरमध्ये फ्रीमध्ये. ओके, त्यानंतर आपण जी नेक्स्ट न्यूज बघू. नेक्स्ट न्यूज आहे, आपण काय करतोय, जे कॉमन मेरिटिव आहे म्हणजेच आपण जे स्मरणार्थ किंवा स्मरणोत्सव साजरा करतोय, तर जे एम एस सुबलक्ष्मी आणि जे एम जी रामचंद्र ह्या दोघांचं, तर आपण त्यांच्या जे स्मरणार्थ काय करतोय की जे एम एस सुबलक्ष्मी आहे त्यांच्या स्मरणार्थ आपण 100 आणि 10 कॉईनवर त्यांचे जे चित्र आहे ते येणार, कॉईन आणणार आहेत. ओके, आणि जे एम जी रामचंद्र आहे, ओके, तर त्यांच्या स्मरणार्थ 10 आणि 5 कॉईन. तर आपण त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊ. जे डॉक्टर एम एस शुभलक्ष्मी, त्यांचं नाव आहे डॉक्टर मधुराई शंकमुद्वी शुभलक्ष्मी. थोडंसं नावामध्ये एवढा उच्चार क्लिअर येत नाही आहे. आणि जे आपले एम जी रामचंद्र आहे त्यांचं मारुधरू गोपालन रामचंद्र हे त्यांचं पूर्ण नाव. तर यांच्या स्मरणार्थ आपण काय करतोय, जे शुभलक्ष्मी मॅडम आहेत त्यांच्या स्मरण, त्या एक सिंगर आहेत, तर त्यांच्या आपण स्मरणार्थ 10 आणि 100 कॉईन, आणि जे एम जी रामचंद्र आहेत त्यांच्या स्मरणार्थ 5 आणि 100 कॉईन काढतोय. ओके, तर त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊ आपण जे फॅक्ट आहेत. तर एम एस शुभलक्ष्मी त्यांचं पूर्ण नाव सांगितलं मी तुम्हाला. त्यांना जे कर्नाटका व्होकलिस्ट आहेत म्हणजे कर्नाटका गायिका आहे त्या, त्यांना भारतरत्न देण्यात आला होता आणि तो पण फर्स्ट म्युझिशियन एवर, एवढं लक्षात ठेवायचं, फर्स्ट म्युझिशियन एवर अवॉर्ड भेटलेला आहे त्यांना भारतरत्न. आणि त्यांना जे आपलं एशिया आहे फर्स्ट, त्यांना आपल्या जो एशियामध्ये फर्स्ट नॉवेल पुरस्कार भेटलेला आहे, तर तो म्युझिशियनमध्ये त्यांना फर्स्ट नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. पण नोबेल पुरस्कारामध्ये कोणता भेटलेला आहे त्यांना, जे रॅमन मॅक्सेन्स हा पुरस्कार आहे हा भेटलेला आहे त्यांना. ओके, तर जे शुभलक्ष्मी आहेत एक कर्नाटका सिंगर आहेत, त्यांना भारतरत्न भेटलेला आहे इंडियामध्ये फर्स्ट म्युझिशियन एवरसाठी. आणि जे आपल्या एशियामध्ये फर्स्ट जे म्युझिशियन अवॉर्ड भेटलेला आहे नोबेल फर्स्ट, त्या तो जो नोबेल पुरस्कार आहे तो कोणता आहे, रॅमन मॅक्सेस हा जो पुरस्कार देण्यात आलेला आहे त्यांना, हा सुद्धा ज्या आपल्या एशियामधून पहिला. ओके, त्यानंतर आपण जे रामचंद्रन आहेत त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊ. तर ते तमिळनाडूचे CM होते, ते एक गुड पॉलिटिशियन होते, एक डायरेक्टर जे मूवी डायरेक्ट करतात, ॲक्टर्स होते, प्रोड्युसर होते आणि एक गुड पॉलिटिशियनसुद्धा होते ते. तर ते 3 वेळेस CM बनले होते तमिळनाडूचे, चीफ मिनिस्टर. ओके, तर त्यांना भारतरत्न देण्यात आला होता पॉस्टमॉसली, म्हणजेच त्यांचे जे मरणोप्रांत त्यांना भारतरत्न देण्यात आला होता
ओके, जे पोत्सु मुस्लिम चा अर्थ मरणोपरांत. नेक्स्ट न्यूज बघू आपण. सॉरी नेक्स्ट न्यूज नाही, हे लास्ट न्यूज होती आपली. तर आजच्या PIB मध्ये एवढाच. तुम्हाला कधी माझं लेक्चर आवडलं असेल तर प्लीज शेअर करा. जय हिंद मित्रांनो, धन्यवाद.